तर 15 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं भंडारा जिल्ह्यात सुद्धा हजेरी लावली. यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर ओढवलं होतं, पण कालच्या या पावसामुळे थोडासा दिलासा मिळालाय. काल रात्रीपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस बरसायला सुरुवात झाली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये टप्प्याटप्प्यानं शाळा सुरू केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात येत्या 15 जुलैला इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागानं मान्यता दिली. विद्यार्थी शाळेत यावे यासाठी चला मुलांनो शाळेत चला ही मोहीम सुद्धा राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी पालकांची लेखी परवानगी बंधनकारक आहे. सामान्य प्रशासन विभागानं शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिली आहे. त्यामुळे शिक्षण सेवकांची 3000 पदं लवकरच भरली जातील. शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी दिली जाणार आहे. TIIT परीक्षेतल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड केली जाईल. सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी विशेष समिती नेमावी अशी सूचना मुंबई हायकोर्टानं केली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. अनेकदा जागेअभावी त्यांना रुग्णालयांच्या लॉबीमध्येच उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे रुग्णालयात स्वच्छता गरजेची आहे असं कोर्टानं म्हटलंय. मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडचे 2 महाकाय बोगदे खोदण्याचं काम मावळ टनेल मशीन वेगानं करते. प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत जमिनीखाली प्रत्येकी 2 किलोमीटर असणाऱ्या एका बोगद्याचं 25% काम पूर्ण झालंय. येत्या 2 महिन्यामध्ये एका बोगद्याचं काम पूर्ण होईल तर दुसऱ्या बोगद्याचं काम सुरू करण्यात येईल असा विश्वास पालिकेनं व्यक्त केलाय. मुंबईच्या हवेमध्ये नायट्रोजन डायऑक्साईडच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बहुतांश वाहन आणि उद्योगधंदे इंधनावर अवलंबून आहेत. त्यामुळे मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साईड वायूचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढलं आहे. ग्रीन पीस इंडियाच्या बिहाइंड द स्मोक स्क्रीन या अहवालातील हा निष्कर्ष आहे. रिझर्व्ह बँकेच्या काही नियमांची अंमलबजावणी न झाल्यामुळे काही बँकांना दंड ठोठावलेत. बँक ऑफ बडोदाला 2 कोटींचा, बँक ऑफ महाराष्ट्राला 1 कोटींचा, तर सेंट्रल बँकेलाही 1 कोटीचा दंड ठोठावण्यात आलाय. तर SBIला 40 लाखांचा दंड ठोठावला आहे. पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान तयार होत आहे. वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह आजपासून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे